औद्युट्यूब चॅनलवर सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत जो कोणी हा भाग प्रथम बघत असतील त्यांनी कृपया औदू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि ज्यांनी माझे आधीचे व्हिडिओज नसतील बघितले ऑकर्ड सायन्स अन अँड लर्न या कन्सेप्टवर मी आज माझा चौथा व्हिडिओ आहे आणि जे ऑलरेडी मी चार दिवसापासून रोज एक व्हिडिओ टाकलेला आहे तर ते व्हिडिओ बघावे त्यांनी तुम्हाला नक्कीच फायदा होईल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी न... नवा कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आवडेल असं काहीतरी सायन्स बद्दल मी काही वेगळी माहिती दिलेली आहे आणि सुरुवात पहिल्या व्हिडिओ पासून करा तर तुम्हाला थोडस सिक्वेन्स सा सारखं गेल्यासारखं वाटेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल आज जसा आज मी आणि माझ्या आजचे पंचांग जर जे लोक पाहत असतील त्यांनाही आजच्या मध्ये मी आज जसं जलिनवाला बाग बद्दल बोललेलो आहे तर माझ्या दिनविशेष पण असतो आजचे पंचांग आणि दिनविशेष असा दोन हे असतात त्याच्यामध्ये आणि शनिवार आज शनिवार आहे मी आज मारुती बद्दल बोललो नाही त्यामध्ये कारण माझा जो थोडा वेळेचा प्रॉब्लेम असतो म्हणजे त्या व्हिडिओला मला वाढवायचं वाड़ नव्हतं थोडक्यात सांगायचं चा म्हणजे तर मारुतीबद्दलही माझे काही व्हिडिओज आहे आज शनिवार असल्या कारणाने मी आवर्जून इथे तुम्हाला मारुतीचे आराधना करण्यासाठी विनंती करू चाहतो माझे मारुती स्तोत्राचे फायदे किंवा हिंदीमध्ये पण आहेत अंक ज्योतिष व हनुमान याबद्दल लिहिलेलं आहे तर मारुती स्तोत्राचं मा त्याच्यावर मला एक आता बोलता बोलता आठवलं एक उपाय म्हणून मला सांगावं असं वाटतं श्री रामदासांनी जेव्हा स्तोत्र लिहिले होते त्याच्यामध्ये हे महारुद्रा वज्र हनुमान मारुती हे जे स्तोत्र लिहिलं होतं त्यावेळेस ते त्यांना विलक्षण खोकला झालं होतं त्यांना घशाचा म्हणजे खोकल्याशी संबंधित खूप त्रास होता तर त्यावेळेस त्यांनी ते मारुती स्तोत्र जेव्हा लिहायला घेतलं त्याच्यानंतर जेव्हा ते मारुती स्तोत्र लिहून त्यांचं संपले तर तेव्हा तो जो त्यांचा जो आजार होता जो खोकल्याचा जो त्रास होता त्यांना तो बरा झाला तर थोडक्यात सांगायचं असं आहे की मारुती स्तोत्र म्हटल्यानंतर खोकला झाला असेल कुणाला तर त्यांनी मारुती स्तोत्र म्हणावे त्यांनी फायदा होतो काही लोक जसे आता फॉरेनला असतात आणि लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना मुला खोकला झाला तर त्यांची आई वडील काळजी करतात आता फॉरेन मध्ये इंडिया सारखं नाही की आपण उठलो आणि पटकन जाऊन डॉक्टरकडे गेलो आणि औषध घेतलं किंवा औषधं मिळाली आता मला इतकं डिटेल नाही माहिती पण मी जे अनुभवलं काही लोकांचे मी अनुभव ऐकले की अरे त्या लहान मुलांना खोकला झाला तर इथे इंडियात त्यांचे रिलेटिव असतात ते काळजी करतात तर त्याच्यासाठी म्हणून हा माझा एक मेसेज आहे मारुती स्तोत्र हे एक गुण गुणकारी उपाय आहे ज्यांनी असं खोकल्याशी संबंधित काही त्रास होतो तर त्यांनी मारुती स्तोत्रांनी भर होऊ शकतो व्यक्ती आणि तुम्ही माझे जर ते भाग बघितले दोन तीन मारुती स्तोत्रावर असलेले तर त्याच्यामध्ये मी उपाय दिलेले आहे तर त्याच्यामध्ये हेल्थ करिअर एज्युकेशन मनी अँड रिलेशनशिप यावर मी ते उपाय कव्हर केलेले आहेत आणि मारुतीच मी एक अंक ज्योतिषावर पण बोललेलो आहे तर तुम्ही बघाल तर एक ते नऊ अंक आपल्याला एक ते नऊ अंकांचं जर करायचं असेल आणि देवाच्या भरवश्यावरच करायचं आहे समजा मी आता वैदिक स्पीच आणि ह्या गोष्टी कशा ते एक 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 कन्सेप्ट एक 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 आहेत ऑकड सायन्सचे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत पण जर आपल्याला देवाशी संबंधित जर उपाय करायचे असतील तर आपण काय करू शकतो एक ते नऊ अंकांसाठी मी माझा एक हनुमा मारुतीचा सोबत मारुती हा शंकराचा अवतार आहे तर तुम्ही मारुती आणि शिवाचं करा शिवाचं सोमवारी मी एक माझा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी पूर्णपणे एक ते नऊ अंकासाठी कसा कसा उपाय करायचा आहे तर त्याच्याबद्दल मी माहिती दिली आहे तर शिवाच्या मंदिरात जाऊन जे आपल्याला करायचं आहे ते तर पूर्णच्या पूर्ण नऊ अंकांना उपाय रेमेडी म्हणून उपाय करू शकता पण मारुतीच्या संदर्भात जर करायचे असतील तर मी सांगेल राकेश राहू केतू शनी आणि मंगल यांच्यावर मारुतीची आराधना केल्याने जस चार आहे राहूचा अंक सात आहे केतूचा अंक आठ आहे हा शनीचा अंक आणि नऊ आहे मंगळाचा अंक जर तुम्ही मारुतीची आराधना केली तर तुमचा सा चार सात आठ नऊ याच्या संदर्भात जे काही त्रास असतील त्यासाठी तो एक स्पेसिफिक व्हिडिओ केला होता छोटासाच केला होता पण तो व्हिडिओ कदाचित फार कमी लोकांनी पाहिला मी पण त्याला बनवलं त्याच्यानंतर मी पण नाही त्याला बघू शकलो तो चार सात आठ नऊ या चार अंकांसाठी जर तुम्हाला उपाय करायचा असेल राहू केतू शनी मंगळ तर हा चार सात आठ नऊ चा मारुती एक खूप मारुतीचे उपाय खूप इफेक्टिव्ह आहेत मंदिरात जाऊन ते मी पूर्ण लिहिले सांगितले आहे तुम्ही माझे ते व्हिडिओज बघाल तर तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाईल की काय करायचं नेमकं आणि त्याच्यावर एक ते नऊ साठी तर महादेवाचा उपाय आहेच तर ते एवढं सगळं करून तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जे हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील किंवा कुठे हेल्थ रिलेटेड नाही चारही पाचही रिलेटेड एच आर सी एम हेल्थ रिलेशनशिप करिअर एज्युकेशन अँड मनी याच्याशी संबंधित जे काही त्रास असतील जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता आणि मी बरेच गोष्टी ऐकल्या आहेत म्हणजे काही लोकांचे मी अनुभव पण ऐकलेले आहेत की त्यांनी मारुतीचं केलं आणि त्यांना त्या त्या त्रासातून ते मुक्त झाले जसं आता आपण ब्लॅक मॅजिक बद्दल बोलू आता आपल्याला थोडी समजणार आहे का सर्वसाधारण माणसाला समजून त्याला काही ब्लॅक मॅजिकचा काही त्रास असेल त्याच्या त्याच्याशी संबंधित तर त्याला त्रास होऊन आहे तो बरेच दिवसापासून बरेच महिन्यापासून वर्षापासून त्याला त्रास होतोय पण त्याच्या लक्षात येऊन नाही राहिलं की हे आपल्याला का होऊन राहिलंय की तो ब्लॅक मॅजिकचा प्रकार असू शकतो हो तर अशासाठी सुद्धा मारुतीचा एकमेव मारुतीचाच आराधनाने ते सगळं सॉल्व करता येतो त्याच्यासाठी स्पेशल कन्सल्टन्सी असतात ते डिटेल मध्ये मला इथे सांगता येणार नाही तर त्यामध्ये पण ते जे कन्सल्टन्सीज आहे जे काही उपाय आहेत ते मारुतीशी संबंधित आहेत मारुतीचे आराधना केल्याने तुम्ही अशा मेजर इश्यूज वर पण काम करू शकता आणि समजा एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीला आजार पण आहे तब्येत नाही बरी आहे आणि सडनली एखाद्याला जर आपल्याला उपाय म्हणून करायचा असेल तर त्यामध्ये आपण काय करू शकतो तर आपण जसं वॉटर घेतले ग्लास ऑफ ग्लास बॉटल पाणी जेव्हा आपण म्हणजे माझं जर तुम्ही पाहणार तर त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही वॉटर बॉटल जी घेणार ती प्लॅस्टिकची सोडून इतर वॉटर बॉटल चालेल पण शक्यतो ग्लास बॉटल आहे ग्लास बॉटलला तुम्ही चार्जिंग करू शकता मारुतीचं स्तोत्र म्हणून किंवा मारुती हनुमान चालीसा पण आहे त्याच्यामध्ये आणि तसं ते काय कवन सोकाच काज कठीण जग नाही जो नाही होई तात तुम दीनदयाल बिरुदू समभारी वॉटर चार्ज करू शकता आणि रोगी असेल एखादा आणि तात्काळ त्याला काहीतरी उपाय हवा असेल तर तो त्या या पद्धतीने करू शकता आता हे झालं आपलं मारुतीचं झालं आणि शिवाचं झालं जे भक्तीवान देवा धर्माचं करतात त्यांना कन्सेप्च्युअली एकदम पटून जाईल पण जर तुम्हाला दुसरा एक प्रकार ऐकायचा असेल तर तो मी तुम्हाला एक सांगतो याला हे एक टेक्निक आहे याच्यावर मी नंतर खूप डिटेल बोलेल कारण सध्या मी थोडं ते माझं पण मला जेवढं आठवतं मी तेवढं तुम्हाला आता सांगतो त्याच्यानंतर इन डिटेल मी तुम्हाला त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला कळेल एक टेक्निक आहे हे आपलं इंडियन नाही आहे याला म्हणतात होपोनोपोनो टेक्निक तर होपोनोपोनो टेक्निकमध्ये एक टेक्निक आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे Uh, नेमकं काय आहे मी सांगू शकतो थोडक्यात फक्त मला लोकेशन्स बद्दल वगैरे थोडं मला आठवण नाही राहिलं त्याच्यामध्ये असं आहे की एक फॉरेनमध्ये एक हॉस्पिटल होतं तिथे ज्यांनी खूप क्राईम केलेले लोक होते म्हणजे थोडेसे वेडे पागल म्हणजे अशा टाईपचे लोक होते जे की म्हणजे मेजर आजार असलेले तर त्या लोकांना इतके विचित्र लोक होते की त्यांना डॉक्टर सुद्धा त्यांच्या जवळ जायला घाबरायचे आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ही फॉरेनची गोष्ट आहे हॉस्पिटलमध्ये जायला म्हणजे जे, जे त्यांना इतर कर्मचारी असतात तर त्यांना पण खूप त्रास होता त्या लोकांचा तर होपोनोपोनो टेक्निकमध्ये एक डॉक्टर होते त्या डॉक्टरचं नाव आणि ते सगळं माझ्या आता एकदम आठवणण्यात आलं चुकीचं काही नाव घेण्यापेक्षा घेऊन यायच्यात तर त्या डॉक्टरने रिमोटली दूर बसून त्या पेशंट्सला बरं केलं आणि एक साधारण नऊ में ते दहा महिन्यामध्ये त्यांनी जे होपोनोपोनो टेक्निक यूज केलं तर त्या होपोनोपोनो टेक्निकनी त्यांनी दूर बसून तो त्यांचे जसं डॉक्टरकडे डौ, जे पेशंटची जशी फाईल असते ती फाईल त्या हॉस्पिटल मध्ये ती फाईल त्याच्याकडे पाठवल्या जायची आणि त्या फाईलवर त्या तो त्याची स्टडी करायचा तो डॉक्टर जो होता आणि त्या डॉक्टरने स्टडी करून तो तिथे रिमोटली दूर बसून कुठेतरी पार्क दूर किलोमीटरवर बसून त्या पेशंटला तो बरा करायचा असं करून करून त्यांनी साधारण विदिन वन इयर त्याचे इतकं हॉस्पिटल होतं की हॉस्पिटल टोटली बंद करत तेव्हापासून हे होपोनोपोनो टेक्निकला खूप मान्यता आली याच्यावर बुक्स पण आहेत होपोनोपोनो टेक्निक एक खूप चांगलं टेक्निक आहे आता मी त्याच्यावर मी माझंच एक माझ्याशी संबंधित एक उदाहरण आहे ते मी देऊ चाहतो एकदा मी मुंबईवरून दिल्लीला चाललो होतो आता इतक्यातलीच गोष्ट आहे इंडिगो फ्लाईटने मी मुंबईवरून दिल्लीला चाललो होतो आणि दिल्लीच्या जवळ पोहोचलं तेव्हा एक कोणीतरी तेव्हा एअर होस्टेसने अनाऊन्स केलं की या फ्लाईटमध्ये कोणी डॉक्टर आहे का एका व्यक्तीला तत्कालीन मेडिकल हेल्प असिस्टन्स पाहिजे होतं मेडिकल हेल्प पाहिजे होती त्याला काहीतरी सिरियस त्रास होऊन राहिला नव्हता आणि तो फ्लाईटमध्ये मागच्या साईडला बसला होता मी पण मागेच बसलो होतो पण तो बरंच मागे एकदम शेवटी शेवटी बसलो होतो तर त्या व्यक्तीला खूप त्रास व्हायला लागला आणि त्याला अर्जंट डॉक्टरची गरज होती पण अनफॉर्च्युनेटली त्या डॉक्टर त्या याच्यामध्ये कोणीच नव्हतं तर तो आपला जसं शुद्धीवर नसल्यासारखं हे करायला लागला आणि नंतर फ्लाईट लँड झालं त्याच्यानंतर सगळे लोक उतरले पण जेव्हा फ्लाईट लँड झालं तेव्हा त्याचा त्रास त्याला चालूच होता आणि मग त्याच्यासाठी मग व्हीलचेअर वगैरे बोलावली आणि त्याला मग व्हीलचेअरमध्ये मध्ये बसवलं हो आणि मी मागे बसलो होतो म्हणून आणि माझा जो घाईत म्हणजे मला तिकडे मिटिंगला जायचं आहे म्हणून मी काही बॅग वगैरे दिली नाही म्हणून माझं जो सामान म्हणजे लॅपटॉप आणि बॅग होती तर त्याच्यामुळे मी पण आरामात उतरलो तर सर्वात शेवटची जी बस असते म्हणजे ते फ्लाईटला त्या बसनी एअरपोर्टच्या तिथे जायचं होतं तर त्या शेवटच्या बसमध्ये मी बसलो त्या माझ्या समोर तो व्यक्ती व्हील बसला होता आणि असे तर मान खाली करून असा बसला होता तो पूर्ण मान खाली करून ही वॉज नॉट वेल ही वॉज टोटली अपसेट अँड काहीतरीच म्हणजे लक्षात येत होती की हा याला खूपच त्रास होऊन राहिला तेव्हा मी हा जो होपोन होपोनो टेक्निकचा वापर आहे आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी थँक यू आय लव्ह यू हे चार सेंटेन्सेस असतात त्याच्यामध्ये मी त्या व्यक्तीला ते जे टेक्निक आहे ते वापरलं आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू हे टेक्निक मी वापरून त्या व्यक्तीला कंटिन्युएशन मध्ये त्यांनी माझ्याकडे आणि मी असं समोर बसलो होतो आणि तो त्या व्हीलचेअरवर बसला होता आम्ही असं समोरासमोर आलो आणि मी कंटिन्युएशन मध्ये ते म्हणत होतो आणि त्या व्यक्तीने जेव्हा असं समोर असं त्यांनी जेव्हा डोळे उघडून पाहिलं मा, तर त्यांनी माझ्याकडे पाहिलं मी त्याला इशार्यानुर कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे आज हिम थोडा आवाज पण त्याला नीट ऐकू गेलं की नाही मला कल्पना नाही पण त्यांनी म्हटलं की फिलिंग बेटर म्हणून त्याच्यानंतर त्याचे मोठी मी खाली झालेली नाही पाहिली थोडक्यात मला असं वाटतं की हे टेक्निक काम करतं म्हणजे माझा हा अनुभव आहे त्याच्यानंतर असं नाही म्हणणार मी की ते म्हटल्यामुळे काय उठून तो चालायला लागला धावायला लागला तसं नाही पण ॲट लिस्ट ही हॅड ए सम रिलॅक्सेशन बसमध्ये तो समोरच होता म्हणजे बसमध्ये उतरलो त्याच्यानंतर त्याच्याकडे म्हणजे ते बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटीवर असल्या मी हळूहळूच गेलो मी म्हटलं काय व्यक्तीचं काय बरोबर आहे की नाही पण तो व्यक्ती त्याला आराम पडल्यासारखं वाटलं हे मी केलं असं मी म्हणजे मला असं वाटतं की त्या टेक्निकने फायदा झाला मी एक दुसरं हे केलं होतं मी म्हटलं वॉटर बॉटल पण माझ्या जो प्लॅस्टिक ती वॉटर बॉटल होती ती याची मिनरल वॉटरची बॉटल होती म्हटलं ते नाही जमलं तर त्याच्यामुळे मी ताबडतोब माझ्या डोक्यात कल्पना आली की याला आपण टेक्निक एकच वापरू शकतो ते हो टेक्निक तर असा हा फायदा आहे पण त्याच्यावर खूप अभ्यास करावा लागेल खूप हे सगळं मेडिटेशनशी संबंधित आहे त्याला मेडिटेशन खूप स्ट्रॉंग पाहिजे आणि तेव्हाच तुम्ही आज्ञा देऊ शकता पण होपन टेक्निकवर मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू चाहतो माझा जो हा फीडबॅक आहे एका कम्युनिटीमध्ये मी हे ऐकलं होतं म्हणून तुम्हाला मी शेअर करतो आहे एक लेडी होती तिला शोल्डर पेन होत होतं आणि तिला नेक्स्ट वेला ट्रॅव्हल करायचं होतं आणि तिला त्रास होत होता तर तिच्या बहिणीने तिला उपाय म्हणून सांगितलं तिला होपनुपन टेक्निक माहिती होतं आमच्या कम्युनिटी आम्ही शिकलो आहे तर तिला पण म्हणजे माझ्यासारखी ती पण स्टुडंट होते आणि ती पण शिकली होती तर तिने तिच्या बहिणीला सांगितलं की तू एक काम कर तू कंटिन्युएशन मध्ये हे चार सेंटेन्सेस म्हण आय एम सॉरी प्लीज फॉर मी मी यू आय लव्ह यू आणि शोल्डरला असं हात ठेवून त्या हात हात ठेऊन त्या हातावर हे कर आणि तू म्हण आय एम सॉरी प्लीज फॉर मी मी यू आय लव्ह यू तर हे कंटिन्युएशन म्हणत प्रमाणे त्याच्यानंतर तिने फीडबॅक दिला तिची बहीण जेव्हा फॉरेनला जायचं होतं तिला इंडियात नाही इंडियाच्या जा बाहेर जायचं होतं नंतर तिने तिथे पोहोचल्यानंतर फीडबॅक दिला अगं माझं शोल्डर पेन तर पूर्णच गेलं मला तर काहीच त्रास नाही आहे तर आय थिंक इट वर्क्स बऱ्याच लोकांचे अनुभव आहेत तुम्ही पण प्रयत्न करून बघा मी याच्यावर पूर्ण कोण टेक्निकवर अजून काय असेल तर मी तुम्हाला डिटेल व्यवस्थित पद्धतशीरपणे पुढच्या पुढील भागांमध्ये जेव्हा किंवा मला ते व्यवस्थित मी ते कंटेंट मी लिहून ठेवलाय माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवल्या ते जेव्हाही मिळेल मी तेव्हा ते वाचून तुम्हाला व्यवस्थित समजावी जायचं तर मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ज्यांना आवडला असेल त्यांनी लाईक करावा शेअर करावा आणि जेही मी सांगितल्याप्रमाणे ज्यांनाही जर काही पण कशाही बद्दल माहिती हवी असेल ऑकड सायन्स बद्दल तर मला असं वाटतं की तुम्ही जर हे माझे व्हिडिओ रेग्युलर पाहिलेत तर तुम्हाला या व्हिडिओ व्हिडिओमधून नक्कीच फायदा होईल आणि मी असंच येत जाईल प्रत्येक माझ्या या व्हिडिओमध्ये मा ऑकड सायन्स बद्दल जो व्हिडिओ मी चालू केलेले आहे जेव्हाही मला शक्य शक्यतो मी खूप रेग्युलर जसं मी आता आजचे पंचांग डेली असतं माझं तशाच पद्धतीने मी याच्यामध्ये कारण मला बऱ्याच गोष्टी सांगावशा वाटतात आणि सांगायच्या आहेत आणि ऑकल सायन्स इज अ व्हेरी वास्ट सायन्स त्याच्यासाठी खूप काही आहे अजून तर मी ज्योतिषच्या कुंडली शास्त्रात बोललोच नाही आहे कुंडली शास्त्र सर्वात मोठं जर असेल तर कुंडली शास्त्र आहे तर बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत तर तुम्ही रेग्युलर बघत राहा आणि जर तुम्ही तुम्हाला डेली बेसिसवर नाही लक्षात आलं तर शेनियर रविवारकडे जेव्हा वेळ मिळतो तेव्हा माझे मागचे व्हिडिओज बघा तर तुम्हाला तुम्हालाही या गोष्टी बऱ्याच शिकायला मिळतील आणि बऱ्याच गोष्टींचे कन्सेप्ट कळेल आणि तुम्हालाही सायन्स बद्दल ओढ निर्माण होईल म्हणून मी जेव्हा म्हणत होतो मी पहिल्या मध्ये म्हटलं की जे यंगस्टर्स आहेत ते ऍज ए करिअर म्हणून याच्याकडे बघू शकतात जे जस्ट पासआउट आहे ग्रॅज्युएट आहे आणि विशेष हुशार नाही किंवा अभ्यासात मधले लोक आहेत आणि त्यांना असं वाटतं की मी जॉब करून एवढा पैसा नाही कमवू शकणार किंवा त्यांना जॉब मिळून राहिली पण त्या जॉबमध्ये एवढं कमवू नाही शकत तर त्यांनी या ऑपर्ड सायन्स मध्ये करिअर बनवायला हरकत नाही याच्यामध्ये एक रिस्पेक्ट पण मिळतो एक डॉक्टर सारखे पी एच डी सारखे पण कोर्सेस सा आहे त्याच्यामध्ये ते कोर्सेस जर तुम्ही केले तर त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टर सारखी पदवी पण स्वतः लावू शकता याची आवश्यकता नाही कोणी तुम्हाला सर्टिफिकेट का काहीच विचारत नाही फक्त तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे रेग्युलर राहायचं आहे क्लायंट अटेंड करायचे आहे आणि हे एक प्रकार आहे ना हे डॉक्टर सारखं आहे जसं डॉक्टरकडे पेशंट येतात आणि तो बरा करतो त्यांनी जर पेशंटला बरं केलं तरच पुढच्या डॉक्टरकडे पुन्हा पुन्हा तो पेशंट जाणार रिपीटेडली जाणार रेग्युलर पेशंट होणार त्याचा नाहीतर मग तो डॉक्टरकडे येणार नाही समजा डॉक्टरकडे गेला आणि त्याला जर औषध बरोबर नाही दिलं किंवा त्याचं औषधाचं निदान नाही केलं किंवा त्याला फायदा नाही झाला तर तो पुन्हा त्या डॉक्टरकडे जाणार नाही दुसऱ्या डॉक्टरकडे जाईल तर जर तुम्ही ऑपर सायन्सचा व्यवस्थित अभ्यास केला आणि त्याचा फायदा करून घेतला किंवा जर तुम्ही करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू जर याच्यावर बघता आहात तर तुम्हाला मेहनत करणं गरजेचं कर आहे खूप मेहनत लागेल खूप शिकावं लागेल रोज शिकत राहावं लागेल मी सांगितल्याप्रमाणे मला कमीत कमी दिवसाला सहा तास शिकावं लागतं तेव्हा कुठे मला हे नॉलेज एवढं मला माहिती आहे काही मी बऱ्याच गोष्टी आधी शिकलेलो आहे जसं फेस रिडिंग आहे हस्तरेखा आहे या गोष्टी मी मला जे सबकॉन्शियस माइंडमध्ये आता ते ते पण एक कन्सेप्ट आहे कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडमध्ये जे आहे माझ्या ते निघणार नाही आहे सबकॉन्शियस माइंडचं जे आहे ते ते मी लक्षात राहील पण जे असंच जस्ट वाचलं आणि विसरून गेलो होतं अशा गोष्टी ज्या विसरलो आहेत ते पुन्हा पुन्हा वाचत राहावं लागतात आणि सबकॉन्शियस माइंड थेअरी पण आहे त्यावर पण मी बोलेल तर तो पण एक खूप मोठा कन्सेप्ट आहे त्याचा पण आपण खूप फायदा करून घेऊ शकतो तर मेमरीबद्दल त्याच्यावर आपण लक्षात ठेवू शकतो तर ते पण एक या सायन्सशी संबंधित आहे त्याचा पण आपण फायदा करून घेऊ शकतो तर एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो ज्यांना कुणाला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करावा शेअर करावा आणि माझा पुढील हे भाग याच्याशी संबंधित मी लवकरच आपणासोबत पुन्हा येईल तर तुम्ही रेग्युलर पाहत राहावे ಈ ವಿನಂತಿ ಧನ್ಯವಾದ